श्रद्धेय अत्री महाशय आणि माता अनुसूया आपल्या आशीर्वादाने प्रेरणाने मी दत्तात्रेयांच्या विविध अवतारांच्या संदर्भात श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पीठापूर पुरवपूर आणि श्री शैल्य या तिन्ही ठिकाणी जाऊन आलो आणि त्यामधून मला पुढील कार्याकरता प्रेरणा मिळावी या संदर्भात आपण मला आशीर्वाद द्यावा आणि पुढे मी काय करावं याचे मार्गदर्शन करावं. கழிவுத்திலே இவருக்கு சந்திரனை பெயர் கொண்ட இவர் எப்போதுமே ஒளி கொடுத்துக் கொண்டுதான் இருக்கிறார். அதற்காக நான் ஆனந்தப்படுகிறேன் என்று சொல்கிறார்கள் தன்வந்திரி அரசாயனம். தன்வந்திரி வந்து முதல் கேள்வியிலே சொல்லிய பிறகு சொல்லியதற்கு அதே மாதிரி இவர் பூஜை செய்து கொண்டு வந்தால் இவருடைய உடல் ஒத்துழைக்கும் என்று சொல்கிறார்கள். சந்திரசன் ஆவசத்துமி तुम्हाला आराम करायचं काही कधी सुचतच नाही. जसं तुम्हाला असं वाटतं की बस चंद्र कसा रोशनी देत असतो तसं कोणतंही काम करत चालूच असायचं तुमचं, किंवा नाईडीचं बद्दल किंवा आध्यात्मिक बद्दल किंवा रायटिंग बद्दल किंवा लेख लिहायचं बद्दल काही ना काही तुमचं चालूच असतो. आणि एक पाच मिनिटं तुम्ही कधी कुठे गप बसणार पण नाही, काही ना काही दुसऱ्यांचं काही गोष्ट चालू असेल तिथे सुद्धा तुम्ही तुमच्या मी सुरू करून टाकणार. नाही ते तुम्हाला असं वाटतं की मी सर्व चांगल्यासाठीच करतोय आणि त्याच्यामध्ये 99% माणसाला ते बरोबर वाटणार, 1% लोकांना चिडचिडपणा आहे. तुमच्या घरात सुद्धा कधी कधी असं होऊन जातो, ते तुम्हाला अनुभव बघितला असं होतो आणि हे मला आनंद वाटतो तुम्ही जे करताय. आणि आता एवढं वयानंतर पण तुम्ही पुढे सर्व म्हणजे माझा भूम भोगाबद्दल तुम्ही सर्व लिहितात बघून येतात सर्व करून येतात त्यासाठी मला खूप आनंद वाटतो. नवस्थान पडलं आहे, आई वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला आहे, देवी देवतांचा आशीर्वाद, ऋषी मुनींचा आशीर्वाद आहे, तुझं सर्व कार्य चांगलं होईल. पहिला प्रश्न मध्ये सांगितल्याप्रमाणे तब्येत चांगलं असलं तरी सर्व काम करायला जमणार. त्यासाठी धन्वंतरीचा तुम्ही दर्शन करा, मूर्ती आणून ठेवा किंवा जे आमच्या वाचक आहेत त्यांना सांगा ती मूर्ती आणून देऊ तुम्हाला सिद्ध करून आणि ती मूर्ती घरात ठेवून पूजा करत राहा. त्यामुळे तुमची तब्येत सुद्धा चांगलं असेल आणि पुढे काम करायला पूर्ती राहणार तुम्हाला.